मनोज जरांगी यांची शांतता रॅली सोमवारी अहमदनगरमध्ये धडकणार, सर्व शाळांना सुट्टी जाहीर. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. ही रॅली 12 ऑगस्टला अहमदनगरमध्ये दाखल होणार आहे आणि या रॅलीला मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि या पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. राज्य सरकारने तातडीनं सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना जारी करून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावं, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं आणि या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी शांतता रॅली काढली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्रातून या रॅलीची सुरुवात केली आहे. या शांतता रॅलीला लाखो मराठा बांधवांची गर्दी होत आहे. या गर्दीला संबोधित करत मनोज जरांगे पाटील राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, अहमदनगर.